सामाजिक बांधकाम विभाग यानी पीडब्ल्यूडी संघ सांसद राणा की पहली बैठक होने पर भी सौभाग्यवती राणा ने शहर भर के रास्तों पर व अधूरे कामों पर चर्चा की, लेकिन विभाग द्वारा सांसद को बरगलाने की कोशिश की गई। शहर भर के सारे काम पूर्ण हो चुके हैं, जबकि यह तथ्य सत्य से बिल्कुल विपरीत है। हकीकत में कुछ मार्ग महानगर पालिका तथा कुछ मार्ग पीडब्ल्यूडी विभाग के अंतर्गत आते हैं, जिसमें अनेक मार्गों का काम अपूर्ण है। जैसे हॉस्पिटल के पास एक वुमेन चाइल्ड का बनाया है, लेकिन यहाँ पे कैसा है कि ऑरेंज का काफ़ी खेती है, मतलब उसका कोई आइडेंटिफिकेशन नहीं है, स्पेशली फॉर अमरावती। ऑरेंज बोले तो नागपुर लोग देखते हैं, तो एक बड़ा सा ऑरेंज हमने बनाया है, उसको एक चौक में लगाने वाले से उसको कम्प्लीट करेंगे। दो तीन स्टैचूज का हमारा ऑर्डर हो गया। मेलघाट के रास्तों का जिक्र निकलने पर विभाग द्वारा कहा गया कि यहाँ के मार्ग पुलिया सभी कुछ अंग्रेजों के जमाने के हैं, जिसकी चौड़ाई बढ़ाने के लिए वन विभाग के परवानगी की आवश्यकता है और वे परवानगी दे नहीं रहे, लिहाजा यह परवानगी सांसद नवनीत राणा त्वरित दिलवा दे तो काम शुरू हो सकता है। बडनेरा उड़ान पुल की योजना भी तैयार है, यह भी पीडब्ल्यूडी के अधिकारियों द्वारा कहा गया। आता जे प्रॉब्लेम तुम्ही तुम्हाला करायचा आहे ते रोड, पण ते प्रॉब्लेम आहे की झाडा कापत नाही आहे, की तुम्हाला ते परमिशन फॉरेस्ट देत नाही आहे, आणि कुठे तुम्हाला फंडचे प्रॉब्लेम आला सेंटर मधनं, तर तुम्ही स्ट्रेट या डिपार्टमेंट सांगा, आपण ते फॉलोअप करू। नवीन योजना जे तुम्हाला वाटत असेल की सेंटर मधून आपण हे करता येते ते सुद्धा मला सांगा, मला याच्याशिवाय दुसरा काम नाही आहे, तर तुम्ही मला कामं सांगा। घाट घाट एरियासाठी सेफ्टीचे घ्यायचे तर क्रॅश एरिया एक शेगाव नाक्याच्या तिथे एज्युकेशन हवं आहे, तर वहां पे एक अर्थ हँड ओव्हर एक गर्ल चेरी को दिखाया, अभी तीन का मैंने किया है और मैं ऑरेंजेस की जो करना है तो टेक प्योरली इन चांदूर के एरिया में, चांदूर के एरिया में कोई ऐसा अपना कौन सा है ये इसके अंडर में सेंट्रल रिलीफ फंड में जो चालू है काम, कोई और सीआरएफ का चालू है क्या? सौभाग्यवती सुधा तिवारी द्वारा बापट चौक से श्याम चौक के अधूरे काम का सवाल किया तो अधिकारीगण बगले झांकते नजर आए। का रास्ता पूरा डेढ़ साल से बापट चौक से श्याम चौक तक पूरा है और उसके बाद उसको कली बोल रहे हो, पहले कल्याण नगर को शुरू कर रहे हो, डेढ़ साल से टू व्हीलर वाली जो लेडीज रहती ना डबल सीट, कितने लोग गिरते, पूरी बारिश वैसी गई लेकिन किसी ने ध्यान नहीं दिया। नगर सेवकों को कंप्लेंट करे तो वो बोलते पीडब्ल्यूडी का काम है, पीडब्ल्यूडी का ध्यान दे, और मेन सिटी इतनी बदसूरत करके रखा है वो रस्ते को मेन सिटी को, तो पहले आप उसकी रिपेयरिंग करें। ट्रैफिक वाल्यांकडे ना आम्हाला तेवढी तेवढी परवानगी घ्यावी लागते, म्हणजे वी आर नॉट अलोन, कुल मिलाकर सांसद के नियोजित दौरे में अभियंता शेंडगे, अरुधंति शर्मा, उप अभियंता काजी सह अनेक अधिकारियों ने हिस्सा लिया। मला वाटतं की पहिलीच मीटिंग माझी इथे होती आणि सगळे इंजिनियरांसोबत मॅडमसोबत सगळ्यांसोबत एक कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे, कुठे काही प्रॉब्लेम्स येत आहे, आता सेशन आहे, सेशनमध्ये काही मुद्दे मला उचलायचे आहे आणि काही प्रॉब्लेम्स आमचे रोडमध्ये आहे जे सीआरएफचे सेंट्रल रिलीफ फंडमध्ये येत आहे, सगळे आपण डिस्कशन करण्यासाठी आलो आहे आणि सगळ्यांची पर्सनली एक ओळख झाली, कोणता डिव्हिजन कोणाच्या अंडरमध्ये येते, कोणते तालुक्यामध्ये कोण इंजिनियर काम करत आहे,
सगळी माहिती करण्यासाठी आपण इथे आलो आहे. तर आय थिंक सगळे काम करत आहे चांगल्या पद्धतीने. अजून आपण पुढे 4.5 वर्ष आहे ते चांगल्या पद्धतीने करू. फक्त होईन आणि होणार आहे, चालू आहे, करू हा सगळी गोष्टी ना करताना इम्प्लिमेंटेशन खूप जरुरी आहे. त्याच्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने आपण काम करू. कोणी दाट धपकार सगळं बाजूनी आहे, फक्त प्रेमाने काम केलं पाहिजे. बिकॉज दे ऑल आर इंटरेस्टेड की आमच्या जिल्ह्याचे कामं झाले पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी रिस्पॉन्स दिला. तर आय थिंक आय होप 4.5 वर्षामध्ये आम्ही सगळे चांगले कामं करणार आहे. जसं फक्त आढावा बैठक एक म्हणून घेतलेलं आहे आपण आणि जेवढेही मोठे काम आहे धारणी तर चिखलगाडा चिखलदारा असो तर जेवढेही गटांचेही रोड आहे ते त्यांचे अनुसार ते झाले पाहिजे. पैसे आहे, सगळी तयारी आहे, पण फॉरेस्ट डिपार्टमेंट कुठे ना कुठे अडत आहे. अलमासनगरपासून आहे दस्तूनगर MIDC रोड आणि रिंग रोड आहे. चमननगरचा जे रोड आहे तिथे काही बरेचसे काही काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत. मला वाटतं आता फॉलोअप घेऊ तर फॉलोअप नंतर ते कामं पूर्ण होईल लवकर. रस्ता काँक्रीटकरण बांधकाम पूर्ण म्हणजे झाले काय सांगितलं अधिकाऱ्यांनी? काही झालेले आहे, काही प्रॉब्लेम आहे, काही साईडचे डिवायडरचे बाजूने कामं उरलेले आहे. काही कारणामुळे ते ॲक्सिडेंट होत आहे, खड्डे आहे, तर ते सगळे भरणं चालू आहे. आता आपणही समोर पाठपुरावा करू. पूर्ण प्रेशर त्यांच्यावर नाही, जे आपल्याला वाटेल तर नक्की आम्ही त्यांना सांगू.